मला वाटतं निवडणुकीच्या वेळेला हे लपून बसतात आणि अशी स्थगिती वगैरे मिळाल्यावर बाहेर पडतात बिळाच्या. निवडणुकीत उतरा ना. हे तुम्ही आता कोणाचं नाव घेतलं? आदित्यचं ना. हा ते पाहिजे, मिळालं ना तुम्हाला. असं देखील म्हणताय की जेव्हा नाही, म्हणून मी बोलतो की आपण सगळे पक्ष मैदानात उतरू आणि लोकांना ठरवू द्या. असं देखील म्हणतात की निवडणुका लागतील किंवा होतील जेव्हा 10 च्या 10 आमचे सिनेटचे सदस्य निवडून. त्या 10 त्या सदस्यांना विचारा की तुम्ही गेल्या 5 वर्षात 5 कामं दाखवा. कुठच्या जोरावर बोलताय तुम्ही? स्थगिती मिळाल्यावर का बोलताय? नाही मी काय काही लोकांना बोलत नाही त्यांना करू दे. माझी महत्वाचा विषय हाच आहे. काल पण मी हेच सांगत होतो की काल जशी निवडणूक स्थगित झाली कारण मिंदे भाजप या गटाची तयारी नाही आहे. मला वाटतं हे अतिशय धोकादायक आहे की अशा निवडणुका स्थगित होणं, कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुका स्थगित होणं हे अत्यंत देशासाठी धोकादायक. आणि जसं मी बोललो की हे लोकसभेच्या देखील निवडणुका अशाच स्थगित करू शकतात. देशात आपली लोकशाही नाही आहे असंच समजून आता आपली पुढची वाटचाल हे होणार आहे.